शरद पवार हे माझे हिरो आहेत ते राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे ज्येष्ठ अभिनेते पाटेकर यांनी यांनी वर्षात शरद पवार एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे पण नंतर लक्षात आलं की चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच शेतकऱ्यांना राजकीय वर्गाकडून दिलासा हवा आहे कर्जमाफीची भीक नकोय आभाळातील बाब रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे कला रंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते यावेळी समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली यावेळी नाना पाटेकर यांनी शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं शरद पवार, के पवार माझे हिरो असे म्हणत शरद पवारच चाणक्य आणि चंद्रगुप्त असं देखील नाना पाटेकर यांनी म्हटलंय कधीच पक्षामध्ये मी तुला सांगतो ना की मी शरद पवार हे माझे हिरो होते मी पंधरा आणि ते पंचवीस असं वयामध्ये अंतर दहा वर्षांना माझ्यापेक्षा मोठ्या आहेत की हा माणूस नक्कीच काहीतरी महाराष्ट्रासाठी करेल त्यामुळे मला पक्ष हा असं नाही आहे सातत्यानं मी एकदा शरदरावांबद्दल असं खाजगीमध्ये बोललो होतं का शरदरावांना की म्हटलं शरदराव तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात की कसं राजकारण करावं हो। याच्याबद्दल मला खरंच फार तुम्ही हुशार आहात आणि असंच असायला हवं दुर्दैव फक्त एकच आहे दुर्दैव की गेल्या पन्नास वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात <laughs> पण नंतर असं लक्षात आलं की अरे चंद्रगुप्तही तेच आहेत आणि चाणक्यही <laughs> तेच <तेसा> आहे <laughs> 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 कारण इतकी भिजकीशी वृत्ती आहे त्यांची तुम्ही बघा ते अशा राखेतून पुन्हा वर येणार सगळ्यात रोगाला त्यांनी परत पाठवलं <laughs> कॅन्सरसारख्या माणसांची काय प्राज्ञा <laughs> मला माणूस खूप आवडतो अजितबद्दल कोणाची काही मतं असतील त्याचं असं मी जाहीर म्हणतो की मला तो माणूस आवडतो गैर तुझ्यामध्ये खूप आहे तुमच्यामध्ये आहे माझ्यात आहे सगळ्यांमध्ये चुका असतात मला आवडतो आणि आवडतो त्या गोष्टी उगाच कुठले तरी काही गोष्टी झाल्यानं ना, ठप्पे नाही नाही मी तुझा करतो हे आपल्या मानसिकतेत नाही बसत आपण एकदा आपलं आपलं काय नाना यांनी सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी भूमिका केल्या असा प्रश्न करत एक चित्रफित दाखवली नंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुन्हेगारीवर बोलत असताना काही गोष्टी सांगितल्या माझी ही खात्री आहे की मला असं वाटतं प्रत्येकाला म्हणजे मी इथे सांगू का इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भोवताली चाललेल्या गोष्टीची एक किळस आहे तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की ही जी चार माणसं आहेत ना त्यांच्या दोन मुस्काटीत द्यायला पाहिजेत अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असेल यादी असेल बिचारे आपले सगळेच सा असे असल्यामुळे कोणी ते बोलत नाहीत पण जर का ती वेळ आली आणि वेळ चान्स मिळाला तर प्रत्येकजण ते करायची इच्छा असते त्यांची त्यामुळे दंगलीच्या वेळी बघा भाजीला गेलेला पडवळ बाहेर असा तिथे लोंबतोय तुमच्या पिशवीतून पण तो सुद्धा इकडे तिकडे बघून एक दगड घेऊन मारतो तिथे काचेवर कारण ती सुप्त सगळं आतमध्ये राहिलेलं असतं ना त्यामुळे सगळ्यात व्हायलंट जर कोण होत असेल दंगलीच्या वेळी तर सामान्य माणूस होतो कारण इतकं सफोकेशन सपरेशन आहे आतमध्ये तुंबलेलं आहे आणि आम्हाला व्यक्तच होता येत नाही आम्ही व्यक्त होत नाही हा आमचा गुन्हा आहे आम्ही ऐकतो फक्त आम्ही सहन करतो आम्ही प्रश्न विचारत नाही सगळ्या नाही या ना प्रश्न आपण विचारायला पाहिजे राजकारण्यानं